ओके तर आपण काय बघणार आहोत, मॅक्झिमम कन्सेप्ट क्लिअर करण्याकडे भर देणार आहोत आणि तुम्हाला ते नक्की काय वाटणार सांगा, एकदम 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 सोपं वाटणार आहे. तर आपण आणि वाट न बघता रेकॉर्डिंग आपण पाठवणार आहोत. आपण काय करूया, चालू करूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके तर आपण चालू करूया बाकीच्यांची वाट न बघता, कारण झालाय आपला टाइम. ओके तर पहिलं मला सांगा, आपण मी केव्हा केव्हा तुम्हाला चौथी पाचवीतले पण क्वेश्चन विचारणार हा, जेव्हा आपण सातवीचं बघतो ना तेव्हा आपल्याला ते पण माहीत असायला पाहिजे. ओके तर मला सांगा, तुम्ही असं शब्द केव्हा ऐकलाय काय, होल नंबर वगैरे, होल नंबर किंवा पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या, नॅचरल हो नंबर, सर हो सर ऐकलाय? ओके हो सर ओके किंवा इंटीजर, ऐकलाय हो शब्द होल? हो हो सर हा हो ऐकलं ओके. मी दोन्ही याच्यामध्ये सांगतो बघा, याला नैसर्गिक संख्या म्हणतात, बरोबर आहे ना, हो याला पूर्ण संख्या म्हणतात आणि याला होते पूर्णांक संख्या म्हणतात, बरोबर आहे. मी मराठीत लिहिलं ते बरोबर आहे का बघा. ओके होल नंबर कोणाला माहित आहे सांगा बघा, एखादे होल नंबर म्हणजे कुठले? एक दोन एक दोन. 14 15 ओके म्हणजे 1 2 ते किती पर्यंत सांगा, अनंत किंवा इन्फिनिटी अनंत म्हणतो आपण, इन्फिनिटी अनंत. आणि नॅचरल नंबर कुठले आहेत मग? 0 to पुढचे जेवढे असतात त्यांना होल हा नंबर. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 0 काय करावा लागतो, ऍड करावा लागतो, सगळ्यांना माहित आहे तरी पण मी हो घेतोय बघा. आणि इंटीजर्स म्हणजे काय असतात, इंटीजर्स म्हणजे काय असतात, होल नंबर झिरो म्हणजे? वन टू आणि त्याच्या आधी -1 -2 -3 ओके म्हणजे -1 -2 म्हणतो, हा -2 -3 वगैरे, बरोबर आहे ना. हे सगळे आपण जर मिळवले तर आपल्याला काय मिळतं सांगा, इंटीजर आपल्याला काय होते सांगा, इंटीजर मिळतात. क्लिअर आहे सगळ्यांना? -2 क्लिअर आहे? हो सर ओके 0 काय आहे सांगा, हो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? अधिक पॉझिटिव्ह म्हणायचं की निगेटिव्ह, म्हणजे वजा म्हणायचं त्याला, याला काय म्हणतो आपण, हा पॉझिटिव्ह नंबर आहे का निगेटिव्ह नंबर आहे? 0 कोण आहे सांगणार? हा सर 0 दोन्ही कस, पण नाही दोन्ही पण नाही, मग कसला म्हणणार आपण त्याला, पॉझिटिव्ह पण नाही सर आणि निगेटिव्ह पण नाही. लक्षात घ्या, 0 काय असत नाही, पॉझिटिव्ह पण नसतो आणि निगेटिव्ह पण नसतो. क्लिअर लक्षात आलं? हा तर एवढी माहिती तुम्हाला आहे, याच्यामध्ये मी काय आणि जास्त काय सांगायचं गरज नाही आहे. तर आपण काय करणार आहोत, तर पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, तर इंटीजरचं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे परफेक्ट करणार आहोत, लक्षात आहे ना. आणि मी परत एकदा तुम्हाला सांगतोय, ही गोष्ट साधी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा विसरलेले असतात, त्यांना पण ती जमत नाही आहे. त्यामुळे इथेच आपण काय करणार आहोत, तो परफेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके तर मला सांगा, एकदम एकदम सिंपल घेणार आहे मी, एकदम सिंपल. 3 + 2, 2 + 3 + 2 किती येतं आंसर? 5 पाच 5 येतं. ओके 5 येतं. ओके 3 - 2 लिहिलं तर 1 1 1 येतं. ओके सगळे हुशार आहात. ओके मी आता समजा लिहिलं असं, ओके 2 मिनिट, मी आता काय लिहितो सांगा, हे उलट करतो, आन्सर किती येणार? -1 -1. कशाला मायनस मायनस होणार, कशाला येणार कारण मायनस सर वन? ते नंबर लाईनच्या 0 च्या मागच्या साईडला जातो ओके -1 येणार. ओके -1. ओके इथे मी असं लिहिलं तर काय येणार आन्सर? याचं आन्सर काय ना, एकदम 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 बेसिक बघतोय हा, आणि ज्यांना माहित नाही त्यांना मी शिकवणार आहे, लक्षात येते ना, हे शिकवणार आहे तरी पण मी ट्राय करतोय तुम्हाला. इथे काय बघतोय मी, कोण सांगतो मला त्याचं आन्सर काय येणार? तेच, अरे सॉरी सॉरी, तेच लिहिलंय मी, तेच लिहिलंय. ओके ओके हो नाही नाही सर ओके ओके सॉरी सॉरी सॉरी. हा मी दुसरा नंबर देतो, समजा 2 - 4 लिहिलं, काय येणार आन्सर? -2 -2 मायनस. -2 मगाच पण तुम्ही सांगायला पाहिजे होते ना, -1 येतं म्हणून, -1 येतं म्हणून. ओके चालेल, चला मी असं नंबर दिले तर काय येणार आन्सर? -3 -5 -5 -3 आणि -5, कुठलं बरोबर आहे? -5
मायनस फाइव. ओके आपण मायनस नेगेटिव्ह फाय लिहूया. मायनस फाय म्हणण्यापेक्षा आन्सर काय येईल पटकन सांगायचं, एवढा वेळ लागता कमा नये. सगळ्यांनी म्हटलंय की मॅथ्स इझी आहे म्हटलंय ना कोणीतरी, हे जमेल का नाही जमणार? आता दिसतंय बहुतेक ना? सर आता दिसतो. ओके ओके चालेल. मला हे सांगा बघूया, 15 वजा 18 लिहिले बघा मी, त्याचं आन्सर काय येईल? -3 -3 सर -3 -3 येणार. ओके याच्यासाठी काय रूल वापरतो कोण सांगू शकेल? आपण काय करतो ऍक्च्युअली करतो तेव्हा? सर 15 हे प्लस मध्ये आहेत आणि -18 हे मायनस मध्ये आहेत. प्लस ओके मायनस इज इक्वल टू मायनस असतो, त्यामुळे ओके आपल्या ओके आपण मी तुम्हाला एकदम सोपं करतो बघा. जेव्हा दोघांची साईन प्लस असते ना, दोन्ही सेम साईन आहेत बघा, तेव्हा काय करायचं सांगा? दोघांची बेरीज करायचं. उदाहरणार्थ समजा 3 2 दिले, दोघांची बेरीज करायची आणि चिन्ह तेच द्यायचं, साईन तीच द्यायची. क्लिअर? दोघांची साईन सेम असते, दोघांची साईन सेम असते तेव्हा मी काय म्हटलं, दोन्ही नंबरची बेरीज करायची आणि सेम साईन द्यायचं. सिम्पल रूल आहे बघा. मी काय म्हणतो लक्षात येते तुमच्या? सिम्पल रूल काय सांगा, दोन्ही काय सांगा पॉझिटिव्ह आहेत, दोघांची बेरीज करा आणि पॉझिटिव्ह चिन्ह द्या. दोन्ही नेगेटिव्ह नंबर आहेत, दोघांची बेरीज करा आणि नेगेटिव्ह नंबर द्या. एकदम एकदम सिम्पल भाषेत बघायचं. ओके आता समजा एक पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा नेगेटिव्ह आहे, तर रूल काय आपला आहे, दोन्ही जर साईन वेगवेगळी असेल
तर मोठ्यातनं छोटा काय करायचा, सबट्रॅक्ट करायचा आणि मोठ्याचं चिन्ह त्याला द्यायचं. ओके, त्याला काय द्यायचं सांगा, मोठ्याचं चिन्ह द्यायचं. आता मोठा नंबर 3 आहे, त्याच्यातनं वजा केला 2, 1 मिळालं. मोठ्याचं चिन्ह कुठलं आहे, प्लस आहे. आपण प्लस चिन्ह द्यायचं, प्लस द्यायची गरज नाही आहे पण प्लस देतो आपण. नाही धरलं, नाही दिलं तर समजायचं प्लस आहे म्हणून समजायचं. सिम्पल आहे रूल. ओके, मी तुम्हाला सांगितलं की काय सांगितलं सांगा, मोठा नंबर आणि छोटा नंबर बघायचा. दोन्ही काय बघितले, दोन्ही जर वेगवेगळे असेल ना, चिन्ह दोघांची वेगळे वेगळे, इथे बघा दोघांची चिन्ह वेगवेगळी आहेत. मी तुम्हाला रूल काय सांगितला, मोठ्यातनं छोटाचा नंबर वजा करा, आन्सर 5 येतो. आता चिन्ह कुठलं द्यायचं, मोठ्या नंबरचं चिन्ह द्यायचं. सिम्पल रूल. क्लिअर? क्लिअर? आता इझी पडेल एकदम. आता बाकी काय लक्षात ठेवायची गरज आहे का, नंबर लाईनच्या या बाजूला आहे, नंबर लाईनच्या त्या बाजूला आहे, गरज आहे का ते? नाही. सिम्पल रूल बघा. परत एकदा मी तुम्हाला रिपीट करतो, बघा दोन्ही चिन्ह सेम असतील तर त्यांची बेरीजच करा आणि ते चिन्ह द्या. दोन्ही चिन्ह सेम असतील तर त्यांची बेरीजच करा आणि ते चिन्ह द्या. ओके, एक एक साईन नेगेटिव्ह आहे, दुसरं साईन पॉझिटिव्ह आहे, तर त्यांची वजाबाकी करा आणि मोठ्याचं जे चिन्ह असेल ते द्या. मोठ्याचं कुठलाही असू शकेल, इकडे मोठा असेल तिकडे मोठा असेल. ओके, म्हणजे एक तर असं पण असू शकतं किंवा असं पण असू शकतं. दोन्ही चिन्ह जर वेगळी असतील साईन तर सबट्रॅक्शन करा आणि मोठ्याचं चिन्ह द्या. ओके, क्लिअर सगळ्यांना? ह्याच्यावर आपण काय करूया, उदाहरणं घेऊया, म्हणजे तुमचं परफेक्ट होईल बघा. प्रत्येकाची मी उदाहरणं घेतो बघा. इथे समजा मी तुम्हाला दिलाय 3 + 8, आन्सर काय येणार, पटकन सांगायचं, 11. तेच जर मी काय दिलं सांगा, काय होणार सर, -11. -11 का सांगा, मी तुम्हाला रूल काय सांगितला, दोन्ही साईन जर सेम असतील तर त्याची बेरीज करा आणि तेच चिन्ह द्या त्याला. प्लस नाही येणार. कोण म्हटलं प्लस, समजलं तिला? हो सर. क्लिअर? ओके, मी काय म्हटलं, रूल काय आपला सांगा, दोन्ही चिन्ह सेम असतील तर बेरीजच करा, सम करा त्याचं आणि तेच चिन्ह द्या. दोन्ही चिन्ह सेम असतील तर त्याची बेरीजच करा आणि तेच चिन्ह द्या. ओके, आता मी समजा तुम्हाला असं दिलं 8 - 3 दिलं, इथे काय सांगा, दोन्ही चिन्ह वेगवेगळी आहेत, एक प्लस आहे एक नेगेटिव्ह आहे. मग मी तुम्हाला रूल काय सांगितलं सांगा, दोन्ही साईन जर वेगळी असेल तर सबट्रॅक्शनच करायचं आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं. सबट्रॅक्शन केलं तर 5 येतं, साईन कुठली येणार त्याला, +5. ओके, आता समजा मी तुम्हाला असा नंबर दिला, आन्सर काय येणार, पटकन सांगा सर, -28. रूल काय आपला सांगा, दोन्ही साईन सेम असतील तर बेरीजच करा आणि ते चिन्ह द्या त्याला. ओके, मी तुम्हाला असा नंबर दिला, काय येईल सर, -10. कुठलं येणार, हे बरोबर काय, बरोबर +10. इथे रूल लक्षात काय घ्यायचं, दोघांची साईन डिफरंट आहे बघा, एकाचं प्लस आहे एकाचं नेगेटिव्ह आहे. ओके, आपण काय करणार, सबट्रॅक्शन करणार. मोठा नंबर कुठला आहे, 25, मग हे चिन्ह द्यायचं, हे नाही येणार. क्लिअर? आता समजा मी तुम्हाला नंबर दिला, काय येणार, 90 सर -93. काय येणार, कुठलं, -93. तुम्ही रूल लक्षात घेत नाही, काही विद्यार्थी रूल काय लक्षात घेत नाही. बघा, दोघांची साईन सेम असेल तर तेच साईन द्यायचं. दोघांची साईन सेम असेल तर तेच साईन द्यायचं. दोघांची साईन सेम असेल तर तेच साईन द्यायचं आणि त्यांची बेरीज करायची. त्यामुळे हे नाही येणार. क्लिअर? क्लिअर? ओके, त्याचं आन्सर काय येणार सर, 1 येणार, +1 किंवा 1 म्हणू शकतो. ओके, मी समजा असं दिलं तर सर, -1. मायनस हो, एक लक्षात घ्या, परत एकदा लक्षात घ्या बघा, दोघांची साईन वेगळी असेल तर मोठ्यातनं छोटा नंबर काय करायचा, सबट्रॅक्ट करायचा आणि त्याचं मोठ्याचं साईन त्याला द्यायचं. क्लिअर?
हा सर. अजून घ्यायला पाहिजेत का? परफेक्ट डोक्यामध्ये बसलं. परफेक्ट डोक्यामध्ये बसलं. ते केव्हापर्यंत राहायला पाहिजे डोक्यामध्ये माहित आहे तुम्हाला सर? 11वी 12वी. 11वी त्याच्या पुढे नको काढून टाकायचं. नाही सर, त्याच्या पुढे आयुष्यभर. आयुष्यभर ठेवायचं. ओके. परत याची काय करावी लागेल का प्रॅक्टिस वगैरे? काय डोक्यात फिट बसलं काय घेऊ मी? आणि जे काय कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे ना, इथेच क्लिअर करायचे, लक्षात येते ना? परत त्याचा अभ्यास करावा लागता का? माने मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे ना, मला तर वाटतं मॅथ्स एकदा तुम्ही समजून घेतलं ना, तर उद्या परीक्षा आहे ना, आज खेळायला जायचं, बिंदास खेळायला जायचं. आणि ते पॉसिबल केव्हा आहे सांगा? डोक्यामध्ये फिट घालून बसायचं, पाठ नाही करायचे. ओके. मॅथ्स असा सब्जेक्ट आहे, तुम्हाला अभ्यास पण करायची गरज नाही. उद्या परीक्षा आहे ना, अभ्यास नाही करायचा, फिरायचं, मजा एन्जॉय करायचं. एवढी आपली काय व्हायला पाहिजे, तयारी व्हायला पाहिजे. आणि हे पॉसिबल केव्हा आहे? हे डोक्यामध्ये फिट घालून ठेवायचं, काढायचं नाही, ते पाठ नाही करायचं. त्यामुळे मी आणि घेतोय बघा इथे. समजा मी असं दिलं तुम्हाला, आन्सर काय ना? प्लस 20. रूल तुम्ही विसरताय बघा. दोन्ही साईन वेगवेगळी असतील, ओके, तर मोठ्याचं साईन आपण देतो आणि सबट्रॅक्शन करत असतो. दोन्ही साईन असते, मी परत एकदा रिपीट करतो बघा, दोन्ही साईन सेम असेल तर बेरीज करायची, सम करायचं. दोन्ही साईन सेम असेल तर सम करायचं आणि तेच साईन द्यायचं. दोन्ही साईन वेगळी असतील, एक तर प्लस मायनस मायनस प्लस, तर मोठ्यातनं छोटा नंबर मायनस करायचा, सबट्रॅक्ट करायचा आणि मोठ्याचं साईन द्यायचं. ओके. इथे काय बघा, दोन्ही साईन वेगवेगळी आहेत, त्यामुळे साईन कुठली द्यायचं ते अजून आपण ठरवणार नाही. पहिल्यांदा सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन केल्यावर मला 10 मिळतं. आता साईन कुठली द्यायची, तर मोठ्याची साईन द्यायची, प्लस द्यायचं. क्लिअर? कुणाला डाऊट आहे अजून? नाही सर. ओके. नाही म्हणता आणि चुकताय थोडे थोडे. ओके. चला, याचा आन्सर काय ना? याच्यामध्ये कुणाला काय डाऊट होता? नाही. ओके. याचा आन्सर काय येईल सर? मायनस 15. ओके. याचा आन्सर काय येईल सर? मायनस 5. मायनस 5 काय? 5 प्लस 5 सर. परत एकदा रिपीट करतो मी, दोन्ही साईन वेगवेगळी असेल तर सबट्रॅक्शन करायचं आणि जो मोठा नंबर आहे त्याचं साईन द्यायचं. मोठ्या नंबरचं साईन प्लस आहे. ओके. हा चला, याचा आन्सर काय येईल? मायनस इलेव्हन येणार. ओके. ओके. समजा मी असा नंबर दिला, आन्सर काय येईल? मायनस 93. ओके. समजा मी असा नंबर दिला, आन्सर काय येईल सर? 4. हो येणार. लक्षात येते काय ते? समजा मी असा नंबर दिला, सर मायनस टू. ओके. दोन मिनिट असू दे. चला, याचं काय आन्सर येणार सर? 1. इथे बघा, हे काय इथे काय होतंय सांगा? 106 होत आहे, बरोबर आहे ना? 106 मायनस 106 म्हणजे दोन्ही काय होणार आहे? जाणार आहे. आपल्याला काय मिळणार? 1 मिळणार. तुम्हाला असं दिलं तरी यायला पाहिजे आणि असे वेगवेगळे नंबर दिले तरी काय व्हायला पाहिजे? यायला पाहिजे. अजून मी घेऊ काय? परफेक्ट झालं सगळ्यांचं? झालं परफेक्ट. आणि घ्यायला पाहिजे, आता विसरणार नाही? नाही सर. बारावीत गेल्यानंतर सुद्धा विसरणार नाही ना? 12वी नंतर सुद्धा काय विसरणार?
नाही सर विसरणार. ओके चला मग लास्ट घे तुम्ही एक. हे घेऊया आणि आपण पुढे जाऊया. एवढा वेळ सर मायनस 130 सर मायनस 130 30 बरोबर आहे. हा सर बरोबर आहे. हो सर. हे बघ याचा आन्सर काय ना सांगा पहिल्यांदा याचा आन्सर सांगा या दोघांचा आन्सर काय ना फाय वजा 20 काय येणार मायनस 15 आणि मायनस 8 नेगेटिव्ह 98 मायनस नेगेटिव्ह 15 म्हणजे काय येतं बरोबर नाही सगळ्यांना समजलंय. ओके तर हे काय झालं सांगा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. आपण पुढे काय बघतोय सांगा मल्टिप्लिकेशन साठी काय रूल आहे. ओके एकदम सिम्पल मी तुम्हाला देतो. समजा 5 × 4 केलं तर आपल्याला आन्सर काय येतं 20 येत. ओके तेच जर मी तुम्हाला असं सांगितलं तर कोणाला काय सांगता येईल. मी शिकवणार हे काय प्रॉब्लेम नाही मी दाखवणार आहे काय ते काय येईल आन्सर -20 येणार आन्सर -20 येणार. ओके आणि असं दिलं तर -20 येणार. ओके मी सांगतो आहे ज्यांना माहित नाही त्यांना मी सांगणार काही प्रॉब्लेम नाही आहे. याचा आन्सर काय येणार 20 येणार. इथे रूल काय बघा मल्टिप्लिकेशन साठी रूल आहे काय तर एक समजा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि दुसरा पण पॉझिटिव्ह नंबर आहे तर असं आन्सर त्याचं पॉझिटिव्हच येत आहे. ओके दुसरा रूल काय सांगा दोन्ही साईन सेम असतील दोन्ही नेगेटिव्ह आहे तरी आन्सर पॉझिटिव्हच येणार. मी काय म्हणतो लक्षात येते तुमच्या दोन्ही साईन जर सेम असतील मल्टिप्लिकेशन साठी हा गुणाकारासाठी दोन्ही साईन सेम असतील तर आन्सर पॉझिटिव्हच येतो. दोन्ही साईन सेम असतील तर आन्सर पॉझिटिव्हच येतो आणि दोन्ही साईन जर डिफरंट असतील एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह आन्सर नेगेटिव्ह. ओके आन्सर काय येणार सांगा नेगेटिव्हच येणार. क्लिअर क्लिअर एक्झाम्पल घेतो ना मी. ओके पण हे क्लिअर समजलं काय लक्षात ठेवायचं दोन्ही साईन सेम असतील तर पॉझिटिव्हच येतं अंग आन्सर प्लसच येणार चिन्ह प्लसच येणार आणि दोन्ही जर डिफरंट असतील तर त्यांचं आपण रेग्युलर आपण मल्टिप्लिकेशन करायचं आणि साईन देताना तो विचार करायचा दोन्ही सेम आहे पॉझिटिव्हच द्यायचं दोन्ही डिफरंट आहे नेगेटिव्हच साईन द्यायचं. क्लिअर चला आपण बघूया. समजा आपल्याला असा नंबर दिला आन्सर काय येईल सांगा सर -12. ओके कारण दोघांची साईन डिफरंट आहे त्यामुळे नेगेटिव्ह येणार. ओके समजा मला असं दिलं तर -12 इथे पण सेम आहे बघा एक नेगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे. ओके एक नेगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह त्यामुळे नेगेटिव्हच आन्सर येणार. ओके क्लिअर. ओके असं दिलं तर आन्सर असं दिलं तर कारण दोन्ही काय आहेत बघा साईन काय सांगा सेम आहेत सेम असत तेव्हा पॉझिटिव्ह. हे सगळ्यांना लक्ष हे रूल सगळ्यांना लक्षात आले. ओके हे रूल्स केव्हापर्यंत ठेवायचे आहेत सर आयुष्यभर. आयुष्यभर काय 12वीत पर्यंत आहे ना. ओके सेम रूल आपल्याला काय करतात डिव्हिजन साठी वापरता येतात. फक्त समजा 50/10 केला आन्सर किती आहे ना सर 5. ओके तेच जर मी -50/10 केलं तर आन्सर काय ना -5. तेच जर मी काय केलं
50 डिवाइडेड बाय नेगेटिव 10 केलं आंसर काय ना नेगेटिव 5 एक लक्षात घे हे आणि हे सेम आहे हा तुम्ही नेगेटिव चिन्ह वर द्या किंवा खाली द्या पण वर देण्याची पद्धत आहे खाली केव्हा देत नाही आपण तरी पण आपण बघतोय आणि समजा असं दिलं तर सर 5 मगाशी जे रूल आपण बघितले ना सेम इथे वापरतात समजा दोन्ही साइन्स सेम असतील आन्सर काय ना सांगा पॉझिटिव्ह आहे ना दोन्ही साइन समजा डिफरंट असतील एक नेगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल आन्सर कशामध्ये ना नेगेटिव्ह मध्ये येणार दोन्ही साइन्स डिफरंट असतील आन्सर कशामध्ये येणार नेगेटिव्ह मध्ये येणार आणि दोन्ही साइन्स सेम असतील तर आन्सर काय येणार आहे पॉझिटिव्हच मिळणार आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी सेम रूल आहे क्लिअर क्लिअर सगळ्यांना मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी काय सांगा सेम रूल आहे ओके चला आपण उदाहरण घेऊया त्याच्यावर काहीतरी समजा मी तुम्हाला दिलाय आन्सर किती येईल -3 ओके समजा मी तुम्हाला असा नंबर दिला रूल काय सांगा दोन्ही काय असतील साइन सेम असतील तर पॉझिटिव्हच येणार आन्सर ओके -4 -4 ओके सर -4 +4 नेगेटिव्ह 4 नाही हा +4 कारण दोन्ही साइन्स सेम असतील तर आन्सर कशामध्ये येते सांगा पॉझिटिव्ह मध्येच येतं क्लिअर हा हे कोणाला काय कठीण वाटलं काय सोपं वाटलं का सोपं वाटलं सांगा कारण मॅथ्स हा सब्जेक्ट कसा आहे खूप सोपा आहे बघूया आता चला हा चला ओके मी तुम्हाला असं दिलं घेऊ ना अशी काय अजून मगास सारखी घ्यायला पाहिजे थोडस आपण वेगळ्याकडे जाऊया ना घेऊया ना काय मगास सारखी अजून घ्यायला पाहिजेत हॅलो आवाज येत नाही रे माझा अशी अजून घ्यायला पाहिजेत का घेतली ती काय मी पुढे जाऊ याच्यामध्ये जाऊ असं घेऊ का खूप हा सर घ्या ओके काय मगास अशी घ्यायला नको ना अजून अशा प्रकारे ओके चला तुम्ही ट्राय करा मी शिकवणार आहे काही प्रॉब्लेम नाही सर तुम्ही सांगितलं किती आन्सर सर 0 तुम्ही लिहिलं तिथे अरे सॉरी 0 चुकून लिहिलं मी 0 नाही आहे माझं आन्सर आलं 0 नाही आन्सर हा मी चुकून लिहिलं ते ओके आन्सर किती सर -2 -2 ओके बघूया मी अजून काढलं नाही बघूया आणि कोणी काढलंय पॉझिटिव्ह 1 ओके आणि सर प्लस सर -3 ओके +2 अजून ऑप्शन आहे सर जरा थांबा सर आन्सर 0 येते माझ्याकडून हो माझ्याकडे पण 0 येते सर सर मी केलोय सर तुम्हाला दाखवू पण शकतो दाखवू नको फक्त आन्सरच सांग मला फक्त आन्सरच सांग काय ते सर 0 सर 0 0 सर 0 आन्सर येतो 0 ओके कोणीतरी 0 सांगितलं मी 0 बरोबर लिहिलेलं का मी असंच लिहिलेलं ते माहित नाही मला सर मी ते बघून नाही सांगितलं पण माझं केलं सर खरं ओके चालेल बघूया आपण त्याला तर मला सांगा पहिल्यांदा आपण काय करूया +2 करूया सर 4 डिवाइडेड बाय -2 काय ते 4 डिवाइडेड बाय -2
हो डिवाइडेड. एक कायम लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा आपण काय करणार सांगा, डिव्हिजन करणार. हो सर, बोर्ड मास्टर. मला याचा आन्सर सांगा काय येईल. मायनस टू सर. मायनस टू सर. निगेटिव्ह टू. म्हणजे मायनस टू आपल्याला इथे आलं. ओके, मायनस टू. याच्याबद्दल आपल्याला काय मिळालं, या दोन स्टेप याच्याबद्दल मला काय मिळालं, नेगेटिव्ह टू मिळालं. बरोबर आहे ना सर? बरोबर. आणि त्याच्या पुढे काय, नेगेटिव्ह वन आहे म्हणजे मायनस वन आहे. ओके, ते काय झालं, मायनस टू प्लस ब्रॅकेट मध्ये मायनस टू येणार ना. हा, ब्रॅकेट मध्ये मायनस टू आहे, मग काय आलं, ते प्लस केला ना. कुठलं प्लस केलं, याचा आन्सर तू काय सांगणार मला, याचा अर्थ काय झाला, चा हो डिवायडेड बाय नेगेटिव्ह टू. हो, ब्रॅकेट का, हा मायनस टू, मायनस टू. मग मी ते लिहिले की रे इथे. ओके, म्हणजे हे इक्वेशन माझं अशा प्रकारे झालं. सगळ्यांना क्लिअर समजलं? हा सर. हा, मग आता याचा आन्सर किती आहे ना, याचा आन्सर किती येणार, याच्यापैकी कुठला ऑप्शन येणार का? नाही सर. मग काय येणार, मायनस फाय. मायनस फाय, नेगेटिव्ह फाय म्हणूया. ओके, हा, म्हणजे आपल्याला काय माहित नव्हतं, समजा पहिल्यांदा काय करायचं ते माहित नव्हतं, लक्षात येते ना. हा, बोल बोल सर. मी बोर्डमास विसर नाही गेलो. नाही, बोर्ड आपण बघितलं, बोर्डमास अजून बघितलं नाहीये, लक्षात येते ना. आपण ते पण डिटेलमध्ये बघणार आहोत, काही प्रॉब्लेम नाहीये. तेच मी सांगतोय तुम्हाला, मी हे शिकवलं नाहीये तरी पण मी ट्राय करतो, जमतंय काय तुम्हाला. ओके, चला आता नेक्स्ट करा बघा. समजा मी तुम्हाला असं दिलं, हे का देतो मी सांगा, कारण इथे बघा, डिव्हिजन चिन्ह आहे आणि नेगेटिव्ह चिन्ह आहे, दोन्ही एकत्र एकाच वेळी देताना तेव्हा कुठलं तरी आपण काय करायचंय, ब्रॅकेट मध्ये घालतो मी. हे तुम्हाला समजेल की नेगेटिव्ह फोर डिवायडेड बाय नेगेटिव्ह टू, त्याचा अर्थ असा झाला. देणार दोन मिनिट. थोडस आपण असं घेऊया, नंतर दुसरं. एक कायम लक्षात ठेवायचं, ऍडिशन सबट्रॅक्शन म्हणजे बेरीज वजाबाकी असते ना, त्याच्या अगोदर आपण काय करणार सांगा, भागाकार करून घ्यायचा. त्याच्या अगोदर काय करून घ्यायचा, डिव्हिजन करून घ्यायची. सर आन्सर इज झिरो. आन्सर इज झिरो सर. झिरो कोण बोलतोय सर? अमोघ. अमोघ, ओके. झिरो सांगितलं त्याने. आणि कोणाचं वेगळं आहे, आणि कोणाचं वेगळं आहे का? नाही सर. नाही, याच मला आन्सर सांगा, याच काय येणार सांगा, याचा आन्सर काय येणार. मायनस फोर कुठे, टू सर येणार. ओके, मायनस फोर कोणीतरी सांगितलं आन्सर. ओके, याच सांगा मला आधी, फक्त याचा आन्सर किती येणार, टू. टू येणार. मग आपलं काय झालं सांगा, टू प्लस टू वजा फोर काय येणार आन्सर, इक्वल टू झिरो सर. झिरो आहे ना. हे कोणी सांगितलेलं, हे कोणी सांगितलेलं, पहिल्यांदा मी सांगितलेलं. ओके, झिरो समजलं ना कसं आलं ते. ओके, चला आपण आणि बघूया. आपण उदाहरणं सोडवता सोडवता शिकतोय. हा, म्हणजे तुम्हाला नुसतं असं सांगण्यापेक्षा मी काय करतो, काही आपण एक्झाम्पल घेऊया आणि शिकूया जे काय आहे. मायनस ट्वेल्व. मायनस ट्वेल्व, ओके. आणि आणि एकच ऑप्शन, एमसीक्यू मध्ये चार ऑप्शन असतात, एकच दिला तू, बाकीच्या कोणी दिले नाही.
मायनस एट नेगेटिव्ह एट म्हणूया ओके आणि सेम आन्सर आहे मायनस एट असलेले सांगू नका दुसरे काय असेल तर सांगा मला नेगेटिव्ह ट्वेल्व नेगेटिव्ह एट आणि कुठला आहे ओके इथे एक लक्षात घ्या इथे आपण काय करायचं पहिल्यांदा काय करायचं डिव्हिजन करायचं आणि ऍडिशन करायच्या अगोदर आपण काय करून घ्यायचं सांगा काय करून घ्यायचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं मल्टिप्लिकेशन ओके डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन आपण काय करतो पहिल्यांदा करून घेत असतो आणि नंतर ऍडिशन करत असतो त्यामुळे तुम्ही थोड्यानी काढलेलं ते काय असणार आहे थोडस आपण याच्यावर घेणार आहोत परफेक्ट होणार काय प्रॉब्लेम नाहीये अजून मी बोडोमास वगैरे काही शब्द वापरला नाहीये लक्षात आहे हे पण आपण सगळं डिटेल मध्ये बघणार आहोत इथे काय करणार हे मी समोर समजा केलं याचा आन्सर किती येईल सर मायनस टू नेगेटिव्ह टू ओके मग मी प्लस मिळतो आणि त्याच्यामध्ये टू ऍड करत नाही त्याच्या अगोदर मी काय करणार सांगा हे करून घेणार आहे सर मायनस मग मी काय करतो सांगा इथे आपण जेव्हा आपण काय करत नसतो असं ब्रॅकेट काढत असतो ना त्याचा अर्थ काय सांगा मल्टिप्लिकेशन असतो त्याचा अर्थ काय असतो मल्टिप्लिकेशन असतो आणि मगाशी आपण रूल काय बघितलेला सांगा मल्टिप्लिकेशन असेल तर नेगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे काय येतं आन्सर काय येतं दोन्ही साईन जर नेगेटिव्ह येत त्यामुळे आपण कन्सिडर काय करणार पॉझिटिव्ह आहे आणि ते नेगेटिव्ह आहे म्हणजे त्याचा काय होणार सांगा ते काय होणार नेगेटिव्ह होणार इथे बघा ब्रॅकेट जेव्हा वापरतो ना तेव्हा लक्षात घ्यायचं तिथे ऍक्च्युअली काय म्हणणार आपण मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे असं म्हणणार ओके इथे आपण काय म्हणणार आहे मल्टिप्लिकेशनचे चिन्ह आहे असं म्हणणार आहे याच्या अगोदरची साईन इथे सुद्धा इथे प्लस आहे बघा प्लस इंटू नेगेटिव्ह म्हणजे काय होणार नेगेटिव्ह काही नाही म्हणजे प्लस आहे त्यामुळे काय होणार सांगा याचा आन्सर काय होणार सांगा पॉझिटिव्ह इंटू नेगेटिव्ह म्हणजे नेगेटिव्ह होणार आणि नेगेटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही नंबर नेगेटिव्ह आहे तर आपला आन्सर काय येणार सांगा येणार नेगेटिव्ह नेगेटिव्ह एट येणार नेगेटिव्ह एट येणार आहे बरोबर आहे सर ते समजलं नाही त्याच्यामध्ये प्लस कसं आलं मायनस फोर डिवायडेड बाय प्लस ब्रॅकेट मायनस टू वरती तुम्ही दाखवलं नाही मल्टिप्लिकेशन नंतर नाही कुठलं म्हणते कुठली ही स्टेप म्हणते सगळ्यात अगोदरचं सर बोलत हे हे हो हे तिथे तुम्ही प्लस प्लस का दाखवला आता प्लस का दाखवलं लक्षात घे काही चिन्ह नाही म्हणजे प्लस असते तिथे ऍक्च्युली आणि प्लस इंटू नेगेटिव्ह म्हणजे नेगेटिव्ह होत ओके हा ते का दाखवलं तर इथे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून इथे सांगितलं मी ओके ओके सगळ्यांना समजलंय माझ्याकडे हा बोल घेतो माझ्याकडे लाईटचा थोडासा प्रॉब्लेम झालाय मी काय करतो